हरभरा हे रब्बी हंगामातील अत्यंत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये असलेले रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून त्याचं स्थिरीकरण करतात. त्यामुळे जमिनीची प्रत आणि पोत सुधारतो, तसंच जमिनीची सुपीकता वाढते. हरभऱ्यामध्ये जवळपास 22-24% प्रथिन असतात. पौष्टिक आहाराच्या दृष्टिकोनातून हरभऱ्यास मोठं महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यात 1980-81 मध्ये हरभरा पिकाखाली जवळपास 4.10 लाख हेक्टर क्षेत्र होतं. ते आता जवळपास 23 लाख हेक्टर झालं आहे. या कालावधीत पिकाची प्रति हेक्टरी उत्पादकता ही 335 किलोवरून 1118 किलोपर्यंत वाढली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पीक असून हरभरा पीक उत्पादन वाढीमध्ये योग्य जमिनीची निवड, पूर्व मशागत, अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक सुधारित वाणांची निवड, वेळेवर पेरणी आणि बियाण्यांचे योग्य प्रमाण, बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धकांचा वापर, खतांचा संतुलित वापर, तण नियंत्रण, पाण्याचे योग्य नियोजन आणि रोग आणि किडींपासून पिकांचं संरक्षण या प्रमुख बाबी आहेत. हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असावी. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करावी आणि कुळवाच्या 2 पाळ्या देऊन काळी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. हरभरा पिकासाठी पाणथळ, चोपण आणि क्षारयुक्त जमीन टाळावी. जिरायत हरभरासाठी पेरणीची योग्य वेळ 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि बागायत हरभऱ्यासाठी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान आहे. पेरणीच्या वेळेत 1 महिन्याचा विलंब झाल्यास उत्पादनामध्ये 40% घट येते. त्यामुळे पेरणीची योग्य वेळ साधणं यास हरभरा पीक उत्पादन वाढीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. दाण्याच्या आकारमानानुसार हरभऱ्याचे प्रति हेक्टरी 60 ते 130 किलोपर्यंत बियाणे आवश्यक असते. पेरणी करताना हरभऱ्यास ट्रायकोडर्मा, कार्बन डाझिम तसंच रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी. हरभऱ्यासाठी सुयोग्य पेरणीचे अंतर या ठिकाणी आपणास दिले आहे. यांत्रिक पद्धतीने हरभऱ्याची काढणी करण्यासाठी फुले विक्रम हा वाण अतिशय उपयुक्त आहे. हरभऱ्याच्या सुधारित वाणांची माहिती इथे दिली आहे. शक्यतो 10 वर्षांच्या आतील नोंदणीकृत झालेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे. आपली जमीन, पाण्याचा स्रोत, कीड आणि रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव, नजीकचे मार्केट आणि बाजारभाव या बाबींचा विचार करून शेतकऱ्याने वाण निवडावे. सरी वरंबावरील हरभरा लागवड चांगले उत्पन्न देते. हरभऱ्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना शेणखत आणि रासायनिक खतांचा सुयोग्य वापर करावा. यात गरजेप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यास तसंच पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी 2% युरिया फवारणी केल्यास उत्पादन वाढीला चालना मिळते. कोरडवाहू पीक असल्यास खतांची सोबत दिल्यापैकी निम्मी मात्रा पुरेशी होते. हरभऱ्याच्या आंतरमशागतमध्ये साधारणतः 20 ते 25 दिवसांनी पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. यात गरजेप्रमाणे पेंडीमेथिलीन या तणनाशकाचा वापर देखील योग्य प्रमाणात करू शकतो. सिंचन व्यवस्थापनास हरभरा उत्तम प्रतिसाद देतो, मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी हरभऱ्यास सहन होत नाही. एकच वेळ पाणी देणं शक्य असल्यास ते फुले लागण्याच्या अवस्थेत द्यावे आणि 2 वेळा पाणी देणं शक्य असल्यास एक फुले लागायच्या अवस्थेत आणि दुसरे घाटे भरण्याच्या अवस्थेत दिल्यास उत्पादनात 60 ते 70% वाढ होते. तुषार सिंचन पद्धतीने हरभऱ्यास पाणी दिल्यास पाण्याच्या बचतीबरोबरच उत्पादन वाढ देखील होते. हरभरा पीक मोहरी, करडई, ज्वारी, ऊस बरोबर आंतरपीक म्हणून घेता येऊ शकते.
हरभरा पिकावर प्रामुख्याने घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो। अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा। यात प्रामुख्याने गहू, जवस, मोहरी किंवा कोथिंबीर या पिकाची आंतरपेरणी करावी। त्याचबरोबर पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात जागोजागी काड्यांचे मचाण लावावे आणि हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत। त्यामुळे घाटे अळीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येऊ शकते। हरभऱ्यावर प्रामुख्याने मर, मान कुजव्या, कोरडी मुळकूज, खुजा आणि करपा रोग पडू शकतात। त्यांच्या नियंत्रणासाठी दिलेल्या उपाययोजना केल्यास पिकाचं संरक्षण करता येऊ शकतं। हरभरा साधारणतः 110 ते 120 दिवसांमध्ये काढण्यास तयार होतो, मात्र घाटे पक्व झाल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी। मळणीनंतर 6 ते 7 दिवस राहण्यास कडक ऊन द्यावं आणि 5% कडुनिंबाचा पाला घालून साठवून ठेवावं। हरभरा साठवणुकीचे वेळी किडीपासून संरक्षण करण्यासाठी दिलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा। अशा पद्धतीने पीक घेतल्यास शेतकऱ्याला हरभऱ्याचे कमी खर्चात अधिक किफायतशीर उत्पादन घेता येऊ शकते।